नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या या चॅनल मध्ये मी स्वागत करते। आज आपण एक नवीन रांगोळी घेऊन आलेले आहोत, ती म्हणजे लक्ष्मीची पावलं। सहा वेगवेगळ्या प्रकारची लक्ष्मीची पावलं कशी काढायची ती आज आपण पाहणार आहोत। गौरीचं आगमन असू दे किंवा दरवाजा बाहेर कोणती रांगोळी काढणार असू दे, लक्ष्मीची पावलं ही आपण काढतोच काढतो। ती लक्ष्मीची पावलं वेगवेगळ्या प्रकारची कशी काढायची ती आज आपण पाहणार आहोत। रांगोळी पाहण्याच्या अगोदर, लक्ष्मीची पावलं पाहण्याच्या अगोदर, जर तुम्ही आपल्या या चॅनलला आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। त्यामुळे तुम्हाला आम्ही ज्याही नवीन नवीन रांगोळी किंवा नवीन नवीन गोष्टी अपलोड करू त्या तुम्हाला वेळोवेळी भेटत जातील। तर नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आता पाहूयात लक्ष्मीची पावलं सहा प्रकारे वेगवेगळी कशी काढायची ते, तीही साध्या आणि सोप्या पद्धतीने। चला तर मग पाहूया लक्ष्मीची पावलं। तर सहा लक्ष्मीची पावलं आपण काढणार आहोत वेगवेगळ्या प्रकारची। त्यातला हा पहिला लक्ष्मीचं पावलं आपण काढत आहोत पहिल्या प्रकारचं। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला यस बनवून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता पहिले यस बनवलं आहे आणि दुसऱ्या साईडचं जे आहे ते उलटं यस बनवायचं आहे आपल्याला। तर व्यवस्थित प्रकारे रांगोळी टाकून यस बनवली आणि त्यानंतर आपण लक्ष्मीचे जे बोट आहेत ते काढून घेत आहेत, अंगठा आणि त्यानंतर उरलेली चार बोट। तर जसं आपल्या पायाला ज्या साईडनी अंगठा समोर असतो पहिल्यांदा अंगठा काढून घ्यायचा आणि बाकीचे मग बाकीची बोट आपण काढून घ्यायची। तर हे सगळ्यात पहिले लक्ष्मीचं पाऊल आपण काढत आहे जे आपण यसचा वापर करून काढलेला आहे। तर अशा प्रकारे आपलं पहिलं लक्ष्मीचं पाऊल बनलेलं आहे, सुंदर आणि सुरेख असं बनलेलं आहे आणि खूप इझी आहे, तुम्ही पाहू शकता। आणि त्यानंतर आपण आता दुसरं जे लक्ष्मीचं दुसऱ्या प्रकारचं जे लक्ष्मीचं पाऊल आहे ते आपण आठचा वापर करून काढणार आहेत। पहा, आपण दोन्ही जे पाऊल आहेत ते आठचा वापर करून काढत आहेत। तुम्ही व्यवस्थित आंघोळीचा वापर करून आठ काढून घ्यायचं आणि आठ काढून घेतल्यानंतर त्यावरती आपण अंगठा आणि बाकीची चार बोट अशा प्रकारे काढून घ्यायची। पहिला जो लक्ष्मीची पावलं आपण काढली ती यसचा वापर करून काढली आणि आता ही जी दुसरी आहे ती आपण आठचा वापर करून काढलेली आहे। दोन्ही खूप सोप्या पद्धतीने आपण काढलेली आहेत, जास्त तुम्हाला एफर्ट्स घ्यायची गरज नाही किंवा जास्त कॉम्प्लिकेटेड नाहीये। आणि आता हे जे तिसरा पाऊल आपण काढत आहे, तिसऱ्या प्रकारचं जे पाऊल काढत आहे ते तुम्ही पाहू शकता, जे मराठीतलं चार आहे ते आहे किंवा मग तुम्ही म्हणू शकता इंग्लिश मध्ये आपण स्मॉल आर काढतो त्या प्रकारचं आहे। तर आरचा किंवा चारचा वापर करून तुम्ही म्हणू शकता की आपण हे काढलेलं आहे आणि वरच्या साईडने त्याला आपण बंद केलेला आहे आणि बाकीच्या जसं पावलांना आपण बोटं काढून घेतलेली आहे तशा प्रकारे याही पावलांना आपण बोटं काढून घेतलेली आहे। तर पहा, आपण चारचा वापर करून कशा प्रकारे तिसऱ्या प्रकारची पावलं काढून घेतलेली आहेत। आणि आता आपण काढत आहे चौथ्या प्रकारची लक्ष्मीची पावलं। तर यामध्ये आपण वरच्या साईडला दोन लाईन्स मारून घेतलेल्या आहेत आडव्या आणि खालच्या बाजूला आणि त्यानंतर क्रॉस लाईन्स मारून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता की आपण डमरूचा आकार दिलेला आहे त्याला आणि हेही खूपच सोप्या पद्धतीने काढलेलं आहे। तुम्हाला यातही जास्त कष्ट घ्यावे नाही लागणार की खूप अवघड नाहीये, खूप कॉम्प्लिकेटेड नाहीये। तर आपण अशा प्रकारे डब्ल्यूच्या आकाराची पावलं काढलेली आहेत आणि वरती अंगठा आणि बाकीची चार बोटं काढून घेतलेली आहेत। अशा प्रकारे आपली चौथ्या प्रकारची ही लक्ष्मीची पावलं बनलेली आहेत आणि ही खूपच साधी आणि सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहेत। यातही जी बनवलेली पावलं आहेत ती कॉम्प्लिकेटेड नाही आहेत। आतापर्यंत आपण एक यसचा वापर करून, एक आठचा वापर करून, एक चार मराठी मधला चार आणि एक डब्ल्यूचा वापर करून आपण चार प्रकारची पावलं काढून घेतलेली आहेत। आणि आता आपलं पाचव्या प्रकारचं लक्ष्मीचं पाऊल आपण यूचा वापर करून काढत आहेत। तर हे इंग्लिशमध्ये यू आपलं जे आहे ते मोठ्या प्रकारचं यू आपण काढून घेतलेलं आहे आणि वरती त्याला क्लोज केलेलं आहे, बंद करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्याला बोट काढत आहेत, एक अंगठा आणि त्यानंतर चार बोट। तर हे पाचव्या प्रकारचं लक्ष्मीचं पाऊल आपण काढलेलं आहे आणि तेही खूपच साधं आणि सोप्या पद्धतीचं आहे। यामध्येही तुम्हाला जास्त कष्ट किंवा एफर्ट्स घ्यावे नाही लागणार किंवा कॉम्प्लिकेटेडही नाहीये। तर अशा प्रकारे आपलं जे पाचवं लक्ष्मीचं पाऊल आहे, पाचव्या प्रकारचं जे लक्ष्मीचं पाऊल आहे ते बनून तयार आहे।
आणि शेवटचं सहाव्या प्रकारचं जे लक्ष्मीचं पाऊल आपण काढत आहोत त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की सहा आणि नऊ दोन्ही मिक्स आहे याच्यामध्ये. इंग्लिशमध्ये जे सिक्स आणि नाईन असतं तर वरून काढलं तर नाईन आणि खालून काढलं तर सिक्स, तर त्याचा वापर करून आपण सहाव्या प्रकारची लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत. पहा ही खूपच साधी आणि सोपी आहेत, जास्त अवघड नाही आहेत. तर सहा आणि नऊचा कॉम्बिनेशन करून आपण ही सहाव्या प्रकारची लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत. आणि शेवटी आपण जे अंगठे काढलेले आहेत त्याच्यावरती थोडस प्रेस करून घ्यायचं, त्यामुळं ती जास्त उठून दिसतील. तर आपण सगळे जे आपण सहा प्रकारचे काढलेले आहेत त्याच्यावरती जस्ट अंगठ्यावरती थोडस प्रेस करायचं, कारण अंगठा थोडासा आपण मोठा झालेला असतो त्यामुळं थोडीशी जास्त रांगोळी असते आणि जर आपण प्रेस केलं तर ते आणखीनच जास्त उठून दिसेल. पहा किती सुंदर असे सहा प्रकारची आपण रांगोळी काढलेली आहे, लक्ष्मीची पावलं काढून घेतलेली आहेत रांगोळीचा वापर करून, तीही सुंदर आणि सुरेख. मी आशा करते की तुम्हाला ही लक्ष्मीची पावलं आवडली असतील. धन्यवाद.